आता अभिजात ठरण्याच्या उंबरठाशी उभी असलेली आपली माय मराठी 2,500 वर्ष जुनी, हे तिचं प्राचीनत्व पाहिलं की मला आपल्या सृष्टीच्या प्राचीनतेचं एक कोडं वाटतं. एक वेध घेत तिकडे बघत बसावं आणि विचार करत बसावा, ती फार सुंदर गोष्ट असते. आणि वेध घेऊ लागलो की डोळ्यांसमोर येतात नेहमी झाडं, सृष्टी. ही सृष्टी पण वेध लावते आणि वेड लावते. माझ्या घरामागे आहे माळ. दूरवर पसरलेला त्यात झुडपी जंगल आहे. उन्हाळ्यात रखरखीत होऊन जातो आणि जून मध्ये पहिले एक दोन पाऊस आले की हिरवागारही होऊन जातो आणि रयाच पालटून जाते त्याची. त्या माळाकडे बघत राहतो आणि मग वेगवेगळे चमत्कार सृष्टी दाखवत राहते. घराच्या पाठीशी असलेला हा माळ म्हणजे माझ्या घराला लाभलेलं वरदानच आहे. ह्याच घराच्या आणि या माळाच्या नात्यातून, सहसंबंधातून उमलून आलेली ही एक कविता बघ. कुठे गेले ते मोर. हो, कवितेचं शीर्षक कुठे गेले ते मोर. कुठे गेले ते मोर, उगवले होते जे अचानक माझ्या डोळ्यांसमोर. कुठे गेले ते मोर, उगवले होते जे अचानक माझ्या डोळ्यांसमोर. परसातल्या माळावर गवताच्या गर्द गर्दीत टवटवीत ते मोर कुठे आहेत. ते मोर कुठे आहेत, दिसत नाहीत आताशा. या शुष्क शिशिराच्या गवत झडीत सोडून गेले का ते हा माळ. सोडून गेले का ते हा माळ आपल्या मूळच्या राईत. की कुणाची धारदार नजर पडली त्यांच्या उंच डौलदार मानेवर सराईत. ते मोर माझ्या मनाचा सौंदर्य विन्यास. ते मोर माझ्या मनाचा सौंदर्य विन्यास, माझ्या असण्याची अतूट आस. कुठे गेलेत ते मोर. कुठे गेलेत ते मोर, जे मी बोलवलेच नव्हते कधी, पण उमटले थुमकले माझ्या मनाच्या उदास माळरानावर करीत त्याचे नंदनवन. कुठे हरवलेत ते मोर. कुठे हरवलेत ते मोर, ओस करून माझा माळ. ओस करून माझा माळ.